नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार। एक नजर आजच्या हेडलाईन्स वर। रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 18 महिन्यापासून वेतन नाही। मॉर्निंग वॉक जीवावर बेतले। पतंजली तर्फे आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा। साई इंटरनॅशनल स्कूल परसोडा रामटेक यांच्यातर्फे सीबीएसई इंग्रजी माध्यम नर्सरी एलकेजी यूकेजी पासून 12वी पर्यंतच्या समस्त विद्यार्थ्यांना व पालकांना दीपावली व कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि शुभेच्छुक आहेत विठ्ठल नागपुरे संस्थापक। रामटेक तालुक्यात एकूण ग्रामपंचायतीची संख्या 45 वर आहे। या सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकांच्या माध्यमातून प्रशासन चालवले जाते। विविध विकास कामे व तेथील दैनंदिन गरजा पुरवणे याबाबत संनियंत्रण करण्याची जबाबदारी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांची आहे। मी धनराज डोमाजी पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या राज्याच्या सहसचिव आहे आणि रामटेक तालुक्यामध्ये संघटनेच्या वतीनं दिनांक 23/10/2018 पासून पंचायत समिती रामटेक या ठिकाणी निवेदन देऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वेतनाच्या संदर्भानं योग्य ती कारवाई करण्याचे आम्ही विनंती केली आहे। त्या संदर्भानं दिनांक 1 तारखेला माननीय गटविकास अधिकारी साहेब यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही त्या संघटनेच्या त्यावेळेस प्रत्यक्ष उपस्थित होतो सोबत चर्चा केली। अशा प्रकारचं त्यांनी पत्रही काढलं का ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या दिनांक 5/11/2018 सर्व कर्मचाऱ्या थकबाकीसह वेतन राजीनामा भत्ता व इतरही ज्या थकीत असेल त्या सर्व गोष्टी कर्मचाऱ्यांना देण्यात याव्या आणि तशा प्रकारचा अहवाल पंचायत समितीत सादर करण्यात यावा। परंतु अशा प्रकारच्या अजूनही 4 ते 5 ग्रामपंचायत ज्यांना वेतन मिळालेलं नाही आणि 18-18 महिन्याचे वेतन मिळालं नाही आणि कर्मचाऱ्यांना उपास मारीची वेळ आलेली आहे, त्यांच्या निषेधार्थ आम्ही सर्व ग्रामपंचायत रामटेक तालुक्यातील सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आजपासून आमचं पुन्हा 1 तारखेला जे आमचे धरणे आंदोलन होतं ते धरणे आंदोलन पुन्हा नियमित आम्ही आज 6 तारखेपासून या ठिकाणी सुरू ठेवलं आहे। दिवाळीचा सण असला तरीही आम्ही दिवाळीच्या दिवशी या ठिकाणी बसणार आहोत। आम्ही पुन्हा सायंकाळी 6 वाजेपर्यंत मान्य गटविकास अधिकारी यांची वाट पाहतो। जर त्यांनी आमच्या मागण्याला मान देऊन कर्मचाऱ्यांना वेतन जर मिळालं नाही आणि ज्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी किंवा सरपंचांनी कर्मचाऱ्यांना वेतन दिलेलं नाही त्या ग्रामसेवकावर आणि त्या पंचायतीवर नियमानुसार कारवाई करण्याची जर सूचना काढल्या नाही आणि पत्र दिलं नाही तरी आम्ही या ठिकाणी उद्या दिवाळीचा सण असताना सुद्धा आम्ही इथं बसणार आहोत आणि संघटनेच्या ज्या कोणत्या मागण्या आहेत मागण्याचे निवेदन आम्ही पंचायत समिती प्रशासनाला दिलं आहे, जिल्हा परिषदेला दिलं आहे, SDOला दिलं आहे, तहसीलदारांना सर्वांनाच दिलेलं आहे, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेलं आहे। रामटेक पंचायत समितीचे गट विकास अधिकारी हे मात्र यात कुठेतरी कमी पडत असल्याचे दिसून येत आहे। ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना 8 ते 10 महिन्यापासून वेतन देण्यात आले नाही याबाबत अनेक ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीकडे स्वतः ग्रामीण महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना तालुका शाखा रामटेकच्या वतीने अर्ज विनंती केली आहे। असे असतानाही गट विकास अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने व या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर दिनांक 6 नोव्हेंबर 2018 रोजी रामटेक पंचायत समिती कार्यालयापुढे काम बंद आंदोलन करावे लागले। मॉर्निंग वॉक दिवाळीच्या दिवशी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान शिक्षण क्षेत्रात कार्यरत 3 मित्रांना फिरायला जाणे जीवावर बेतले। मिळालेल्या माहितीनुसार मृतक नागोराव गुंडेराव बनसिंगे व 40 वर्षे राहणार कोच्ची हल्ली मुक्काम महालक्ष्मीनगर सावनेर, हेमंत लांडे राहणार मेंढला व 45 वर्ष खेडकर लेआउट सावनेर, जखमी दुर्गेश चौधरी राहणार बडेगाव भोंगाडे लेआउट सावनेर हे तिघेही महात्मा गांधी विद्यालय सिरोंजी या शाळेत शिक्षक व बाबू पदावर कार्यरत होते। नेहमीप्रमाणे दिवाळीच्या दिवशी सकाळी सावनेर छिंदवाडा रोडने फिरायला गेले व आपल्या परिवारासोबत दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्याचे स्वप्न रंगवित घरी परत येत असताना जनता लॉन पुढे पाठीमागून रेल्वे लाईन बांधकामात कार्यरत ओम कन्स्ट्रक्शन कंपनीच्या MH 31EN 0987 क्रमांकाच्या बुलेरो पिकअप व्हॅननी जोरदार धडक देऊन काही कळाच्या आधीच नागोराव बनसिंगे व हेमंत लाडे यांचा जागीच मृत्यू झाला तर दुर्गेश चौधरी हे गंभीर जखमी झाले। सोबत फिरणाऱ्यांनी तात्काळांना प्राथमिक आरोग्य केंद्र सावनेर येथे आणले असता उपरोक्त दोघांना अधिकारीकरित्या मृत घोषित करून दुर्गेश चौधरी यांना पुढील उपचाराकरिता नागपूर येथे हलवण्यात आले होते।
नागपूर येथे पतंजली चिकित्सक संघटन व उत्तर विभाग नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नाईक तलाव उद्यान येथे आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. चिकित्सक संघटनेचे प्रांत प्रमुख आयुर्वेदाचार्य निलेश वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुर्वेद दिवस पार पडला. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एफएक्स न्यूज स्टारचा वार.